हरि ओम। राम राव सिंह पोखरणे उपासना केंद्र। मी 2016 पासून मी श्रद्धावान अपंग झालेलो आहे। मग मी BSNLला नोकरीला होतो। नोकरी 2018 मी रिटायर झालो। रिटायर झाल्यानंतर मी दादांच्याकडे गेलो आणि वडगावला मी बांधकाम दादा करणार आहे असं मी दादांना विचारलं। दादाने 1-2 मिनिटात मला सांगितलं, बिंदास्त करा, फक्त प्रत्येक वेळेला बापूंना समोर ठेवा, काय प्रॉब्लेम येणार नाही म्हणजे। त्याप्रमाणे माझं काम चालू झालं। काही व्यत्यय कधी आला नाही। आता माझं गाव पोखरणे ते वडगाव जवळजवळ 18-19 किलोमीटर आहे। तिथं सगळं लाखानं माझं मटेरियल सगळं पडलं होतं, पण मी घरी येऊन झोपत होतो। येताना एकच सांगणार, बापू मी येतो। तिथं गेल्यानंतर बापू मी आलो आहे, एवढं मी बोलणार काय। माझं काम चालू असताना एकही त्यातला मोळा सुद्धा कधी हल्ला नाही माझा। म्हणजे जवळजवळ मी 1BHK 6 रूम काढले तिथं, खाली 3 आणि वरती 3। काम माझं पूर्ण झालं। ज्यावेळेला फरशीचं काम चालू झालं, फरशी बसवायचं, त्यावेळेला फरशीचे जे बॉक्स होते ते मोकळे बॉक्स, जवळजवळ 25-30 ब्रास फरशी आणलेले मी, असं मोठ्या मोठ्या असे 2-3 ढीग मी लावून ठेवले होते। मग आपलं हे भंगार वगैरे गोळा करतात ना बायका, ह्या बघा 2019ला ते पुट्टे नेण्यासाठी सकाळी आल्या। वार गुरुवार होता, गुरुवारी आल्या तशाच गेल्या, शुक्रवारी आल्या तशाच गेल्या। आणि मी त्यांना शोधत होतो की ही बाबा त्यांना काय उपयोग असेल ते नेणार का तिकडे म्हणून। मग शनिवारी सिमेंटची गाडी येणार होती म्हणून मी थोडंसं लवकर गेलो आणि बरोबर त्या बायका तिथे दिसल्या। ते आमच्या बंगल्यापासून पुढे गेलते त्या। अहो मावशी इकडे आहे की म्हटलं, ती ही घेऊन जावा, खोके आहेत ती घेऊन जावा म्हटलं तुम्ही। अहो आम्हाला तुमचा वासमी रस्ता तर येऊन देत नाही, तुम्ही ते खोकी कसे नेऊ, नाही म्हटलं इथं कोण। अहो वर्षामधल्या तुमचा एवढा मोठा मिशावाला माणूस नाही कसं काय म्हणताय। मग हा जो अनुभव आला, मला काय दिसले नाही बापू सोडा, पण त्या भाग्यवान बायकांना दिसले बापू माझ्या बिल्डिंगमध्ये। त्यामुळं बापूंच्यावर भक्ती फार माझी आहे। हा एक माझा मोठा अनुभव आहे। जे काय आजपर्यंत चाललं आहे हे सगळं बापूंच्या कृपेनं चाललेलं आहे। श्रीराम, हरिओम, श्रीराम अमर।